तुम्ही असा एखादा रिॲलिटी शो पाहिला आहे का ज्यात बक्षिसाची रक्कम ही शून्य असेल नसेल पाहिला तर बिग बॉस सोळाचं उदाहरण आपल्या समोर आहे रिॲलिटी शो मध्ये आणलेला हा नवीन ट्विस्ट पाहून प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत एकीकडे बिग बॉसच्या घरातील स्पर्धक आवाक झाले आहेत तर दुसरीकडे प्रेक्षकांनी या नव्या ट्विस्टवर राग व्यक्त केलाय टी आर पी साठी निर्मात्यांनी पुन्हा काहीतरी फेक फंडा आणला असल्याचं मत प्रेक्षकांनी व्यक्त केलंय बिग बॉस सोळाचा टी आर पी वाढवण्यासाठी यात नवनवीन ट्विस्ट आणले जात आहेत मात्र हे ट्विस्ट फेक असल्याने प्रेक्षकांचा संताप होतोय फेक इविक्शन फेक इलिमिनेशन आणि बजर टास्क यांसारखे उपाय आतापर्यंत केले गेले इतकंच नव्हे तर वाईल्ड कार्ड एंट्रीवरूनही मस्करी करण्यात आली बजर टास्क दरम्यान बिग बॉसने शालीन भनोटच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्या स्पर्धकांवर निशाणा साधला आहे आधी टीनाला शालीनच्या माध्यमातून घराबाहेर काढलं एका दिवसानंतर टीनाला शालीनच्याच माध्यमातून पुन्हा शोमध्ये परत आणलं गेलं बजर टास्कमुळे प्रेक्षकांमध्ये सुरुवातीला उत्सुकता निर्माण झाली होती मात्र त्याचे परिणाम पाहिल्यावर प्रेक्षक नाराज झाले टीनाच्या फेक मुळे आधीच चाहते नाराज झालेत त्यात आता बक्षिसाच्या रकमेचा ट्विस्ट आणला गेला बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना आता पुन्हा एकदा पन्नास लाख रुपये जमा करण्याची संधी मिळणार आहे जर ही बक्षिसाची रक्कम परत येणार असेल तर ती शून्य केलीच का असा सवाल प्रेक्षक करतायत या सीझनमध्ये दोनदा असं घडल्याचं पाहायला मिळालं अशा पद्धतीचे फेक ट्विस्ट शोमध्ये आणण्यापेक्षा टास्क चांगले आणा अशी मागणी नेटकरी करतायत बिग बॉसच्या निर्मात्यांची प्लॅनिंग फ्लॉप ठरत असल्याचंही अनेकांनी म्हटलंय